नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण मधल्या ओळीमध्ये आज एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत आणि ती सांगण्यासाठी माझ्यासोबत महत्त्वाची काही कागदपत्रं पण आहेत. म्हणजे शिवसेनेनं 2018 साली स्वतःच्या पक्षामध्ये जो घटनेमध्ये काही महत्त्वाचा बदल केला ती 18 पानाची नवी विथ अमेंडमेंट असलेली घटना माझ्या हातात आहेच. परंतु काल सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाच्या वतीनं जी आर्ग्युमेंट करण्यात आली महेश जेठमलानी यांच्याकडून, त्याच्यामध्ये 2018 साली श्री उद्धव ठाकरे यांनी केलेली एक कृती ही मोठी गेम चेंजर ठरू शकते का, हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ते काय आहे, कारण काल आपल्या मधल्या ओळीच्या भागानंतर बऱ्याच प्रेक्षकांनी हे म्हटलं की मी कोणाच्या तरी बाजूनं हे योग्य आहे याचं आणि हे अयोग्य आहे याचं असं म्हणायला हवं होतं. परंतु मी नेहमी म्हणतो की ऑब्जेक्टिव्हिटी ही पत्रकारितेमध्ये फार मोठी गरज आहे, कारण ॲज लॉंग ॲज यू डोंट हॅव एनी कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन की नेमकं काय घडलं होतं, तोपर्यंत आत्ता ह्या क्षणापर्यंत तुमच्या हातात असलेली जी गोष्ट आहे ना तीच तुम्ही सांगायला पाहिजे महाराष्ट्राला. पण हल्ली काय झालं की प्रत्येक वेळेला प्रत्येकाकडनं ही अपेक्षा केली जाते की तुम्ही कोणाची तरी बाजू घेऊन बोला, जे की होणे नाही. तर आता हे नीट लक्षात घेऊ की श्री उद्धव ठाकरे यांनी 2018 साली स्वतःची पक्षप्रमुख म्हणून जी नियुक्ती झाली आणि ज्याला 18 जुलै आणि 27 जुलै 2022 या दिवशी एकनाथ शिंदे गटानं जे दोन ठराव घेतले त्या ठरावामधूनच आक्षेप घेण्यात आला आहे आणि जी काल त्यांनी आर्ग्युमेंट निवडणूक आयोगासमोर केली. पण ही ती कृती गेम चेंजर कशी ठरू शकते आणि तिथे श्री उद्धव ठाकरे यांचं पारडं हे एकनाथ शिंदेपेक्षाही जड कसं ठरू शकतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे एक डिस्क्लेमर आहे, कारण कायद्याच्या चौकटीमध्ये जी काही आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट सुरू आहे ती निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासमोर सुरू आहे. टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर काही कागदपत्रं येत आहेत, तो वेळोवेळी आपण हे म्हटलं पाहिजे की या क्षणाला हे असं दिसतं आहे, पुढं याला काउंटर करणारी काही कागदपत्रं आली तर आपण असं म्हणू की नाही ही जी आधीची आर्ग्युमेंट होती त्याला हे दिसतं आहे. कारण कायद्याचं जे इंटरप्रिटेशन आहे ते पुराव्यावर आधारित असतं. सो आपण आधी शिवसेना पक्ष काय हे समजून घेऊ आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली दोन महत्त्वाची कागदपत्रं जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कशी गेम चेंजर ठरतात तेही सांगू. तर झालं असं की शिवसेना या राजकीय पक्षाची जरी स्थापना 60च्या दशकात झाली असली तरी एक राजकीय पक्ष म्हणून 1989 साली हा रजिस्टर्ड झाला पक्ष. आणि मग जवळपास 1997 सालापर्यंत हे सुरूच होतं की शिवसेना प्रमुख हे त्यांना हव्या तशा नियुक्त्या करत होते. परंतु नंतर मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं की नाही, असं चालणार नाही, तुम्हाला पक्षामध्ये सुद्धा एक लोकशाहीची प्रक्रिया करावी लागेल आणि पक्षातली जी पदं आहेत त्याच्या पण निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला नियुक्त्या द्याव्या लागतील. सो शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे आम्ही पक्षांतर्गत लोकशाही करू. आणि मग त्यांनी एक घटना बनवली आणि ती घटना त्यातल्या तरतुदीनुसारच शिवसेनेमधल्या पक्षाच्या नियुक्त्या होत होत्या. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे आणि जे शिवसेना प्रमुख शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना हे जरूर लगेच लक्षात येईल की दैनिक सामनामधून हे जाहीर व्हायचं, आजही तसंच होतं ते, की अमुक जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अमुक तालुक्याच्या तालुका प्रमुखपदी उपतालुका प्रमुखपदी यांची नियुक्ती करण्यात आली किंवा यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि मग सामनातनं लोकांना ते कळायचं आणि म्हणून बरेच शिवसैनिक हे सामनाकडं त्या दृष्टीनं डोळे लावून बसलेले असायचे. परंतु हे जरी वरकरणी असं दिसत असलं तरी शिवसेनेमध्ये प्रत्यक्षात निवडणुका घ्याव्या लागल्यात त्यांना. हे खरं आहे की एक प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रत्येक निवडणुका ह्या जशा विजिबल होत्या, भलेही त्या आपल्याला जशी अपेक्षा असते तशा पद्धतीच्या लोकशाही वर्धक अशा त्या निवडणुका नसल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अशा पद्धतीच्या निवडणुका ह्या विजिबली झाल्या. शिवसेनेत तर मला आठवत नाही की शिवसेनेनं अशा कधी निवडणुका घेतल्या होत्या, पण शिवसेनेच्या घटनेनुसार हे असं घडलं. मग दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2018 साली याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बदल केला आणि तो बदल असा केला की शिवसेना प्रमुख हे पद हे एक्सक्लुझिव्हली बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी होतं आणि त्यामुळं तिथं उद्धव ठाकरे यांची नियुक्ती न करता, कारण हा शेवटी शिवसैनिकांच्या भावनांचाही प्रश्न होता. शिवसेना प्रमुखांचं शिवसैनिकांच्या मनातलं जे आढळ स्थान आहे त्याला ती दिलेली एक प्रकारची पावती होती, मानवंदना होती. आणि म्हणून श्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःची शिवसेना प्रमुख अशी नियुक्ती करून घेता त्यांनी 2018 साली मला वाटतं 23 जानेवारी 2018 एक अमेंडमेंट केली ज्याची प्रत माझ्याकडे आहे आणि तिथे आपल्या शिवसेना पक्षाच्या प्रमुखपदी स्वतःची नियुक्ती केली. आता 18 जुलै आणि 27 जुलै
2022 या दिवशी एकनाथ शिंदे गटाने असं म्हटलं की ही जी अमेंडमेंट आहे ना ही चुकीची अमेंडमेंट आहे, म्हणजे ही जी उद्धव ठाकरे यांच्या विरोधातली जी महाशक्ती आहे त्यांनी जसा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला होता की विधिमंडळामध्ये जर अध्यक्षांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव आला तर बरेच कायदेशीर गुंते तयार होतात, तसंच हे जुलै महिन्यामध्ये त्यांनी एक ठराव घेऊन सांगितलं की शिवसेना पक्षामध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी जी घटनेमध्ये बदल केलेले ते कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही आहेत, कारण शिवसेना पक्षाच्या घटनेप्रमाणे जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्या राष्ट्रीय कार्यकारिणींनी या संदर्भातल्या बदलाला मान्यता द्यायला हवी, आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं हे मूलतः निवडणुकीच्या प्रक्रियेतनं व्हायला हवं. सो महेश जेठमलानी यांचे कालचे दोन आक्षेप आहेत. श्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातला हा जो बदल झाला त्या बदलाला राष्ट्रीय कार्यकारिणीची मंजुरी होती का नव्हती आणि त्या संदर्भातली कागदपत्रं अद्याप तरी माझ्या हातामध्ये आलेली नाही आहेत, पण श्री उद्धव ठाकरे यांची जी पक्षप्रमुख म्हणून निवड झाली त्या संदर्भातले दोन महत्त्वाचे दस्त हे आता आपल्या हातात आहेत, पण ते दस्त समजून घेण्याच्या आधी आपल्याला शिवसेना ह्या राजकीय पक्षाची ही जी 18 पानाची असलेली जी घटना आहे ती घटना नीट समजून घ्यायला हवी की त्याच्यामध्ये शेड्यूल एमध्ये बाय इलेक्शन कोण नियुक्त होतं, म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून कोणाची निवड होते, तर शिवसेना प्रमुख म्हणजे श्री उद्धव ठाकरे, राष्ट्रीय कार्यकारिणी की जी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करते म्हणजे प्रमुखांची, डेप्युटी लीडर्स, राज्य कार्यकारिणी, राज्य प्रमुख आणि जिल्हा प्रमुख, म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांच्या 6 जणांची इन्क्लुडिंग राष्ट्रीय कार्यकारिणी ही निवडणुकीच्या माध्यमातून निवड होत असते आणि बाय अपॉइंटमेंट हे राज्य संपर्क प्रमुख, उपराज्य प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख आणि मुंबईसारख्या महानगरासाठी, नाशिकसारख्या महानगरासाठी शहर प्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख. आक्षेपाचा भाग काय आहे तर श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे त्यांचे अधिकार हे 2018 साली म्हणजे शिवसेना प्रमुख हे एकच होते, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काय केलं तर स्वतःची शिवसेना प्रमुख म्हणून 23 जानेवारी 2018 साली नियुक्ती करून घेतली आणि त्याच्यामध्ये ऑफिस बेरर्स इन द राष्ट्रीय कार्यकारिणी कोण आहेत तेही डिफाईन केलं आणि त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचे अधिकारही त्यांनी ठरवून घेतले आणि ज्याच्यातनंच कायदेशीर बखेडाचे अनेक प्रश्न नव्याने उपस्थित होणार आहेत. म्हणजे एक हे आहे की जर उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत तर मग त्यांच्याच अधिकारानं ज्यांना उमेदवाऱ्या मिळाल्या त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन जे बंड केलं त्याच्याबद्दलचा खल होईल, कारण शिवसेनेकडनं हीच डिफेन्स आर्ग्युमेंट केली जाते. सो शिवसेना प्रमुख म्हणजे कोण, उद्धव ठाकरे म्हणजे कोण, तर शिवसेना प्रमुख शॅल बी इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द प्रतिनिधी सभा फ्रॉम अमॉंग्स द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. बघा, उद्धव ठाकरे यांची निवड कुणी करायची तर प्रतिनिधी सभेने करायची, पण प्रतिनिधी सभा कोण असेल तर ती राष्ट्रीय कार्यकारिणीतले जे सदस्य आहेत ते आहेत, म्हणजे आधी राष्ट्रीय कार्यकारिणी यायला हवी. द टर्म ऑफ द शिवसेना प्रमुख शाल बी फॉर द पिरियड ऑफ 5 इयर्स. आणि हेच इंटरेस्टिंग आहे, 23 जानेवारी 2018 साली श्री उद्धव ठाकरे यांची 5 वर्षासाठी नियुक्ती झाली, आपण आता 2023 आहोत, म्हणजे आजपासून काही दिवसानंतर म्हणजे येत्या 23 जानेवारी 2023 श्री उद्धव ठाकरे यांची नव्याने पुन्हा नियुक्ती करून घ्यावी लागणार आहे आणि तो तिढा हा आणखीन जाटील होत जाणार आहे, कारण अजून हाच कायदेशीर बखेडा मिटलेला नाही आहे. तर नव्या पक्षप्रमुखांच्या नियुक्तीसाठी जी राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड व्हायला हवी ती राष्ट्रीय कार्यकारिणी कोण गठीत करणार, त्यातनं जी आमसभा आहे, प्रतिनिधी सभा आहे, त्याबद्दलचं काय, असे सगळे प्रश्न आहेत. पण आधी आपण शिवसेना प्रमुख या संदर्भातच आपण बघू. शिवसेना प्रमुख शॅल बी इलेक्टेड बाय द मेंबर ऑफ द प्रतिनिधी सभा फ्रॉम अमॉंग्स द मेंबर ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. द टर्म ऑफ द शिवसेना प्रमुख शॅल बी पिरियड ऑफ 5 इयर्स. द शिवसेना प्रमुख शॅल रिमूव्ह एनी ऑफिस बेरर्स ऑर मेंबर्स ऑफ द पार्टी इन द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ द पार्टी मेन्शन इन द आर्टिकल 8 हेअर अबो इन द कॉन्सल्टेशन विथ द राष्ट्रीय कार्यकारिणी. हिज डिसिजन शॅल बी फायनल. नो ऑफिस बेरर अदर दॅन शिवसेना प्रमुख शॅल हॅव द ऑथॉरिटी टू एक्सपेल एनी मेंबर फ्रॉम द पार्टी. सो श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जे अधिकार आहेत हे अधिकार मर्यादित स्वरूपात आहेत, त्यांना पूर्ण अधिकार आहेत, पण विथ द कन्सल्टेशन ऑफ राष्ट्रीय कार्यकारिणी. सो राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हे जे एकनाथ शिंदे यांना काढण्यापासून ते श्री उद्धव ठाकरे म्हणजे आधीचे उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीपर्यंतच्या ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सहमतीनं व्हायला हव्यात. आणि महेश जेठमलानी यांचा आक्षेपच हा आहे की राष्ट्रीय कार्यकारिणी या हे बदल जे करायचे आहेत या संदर्भातले कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत आणि म्हणूनच ते दोन कागद का महत्त्वाचे ठरणार आहेत ते आपण त्याच्याबद्दलची चर्चा करू. पण मला ज्या आर्ग्युमेंटबद्दल म्हणजे श्री महेश जेठमलानी हे जे आर्ग्युमेंट करत आहेत तर त्याच्यातलं की शिवसेना ह्या पक्षाच्या घटनेमध्ये जे बदल करायचे आहेत ते बदल कशा पद्धतीनं होतात हेही आपण एकदा समजून घेऊ आणि मग त्या पत्राचा अर्थ समजून घेऊ.
अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, शिवसेना ह्या राजकीय पक्षामध्ये जर बदल घडवायचे असतील तर ते कसे करायचे? द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडेड, शिवसेनेतल्या घटनेमध्ये बदल होऊ शकतात. अल्टर्ड ऑर ॲडेड टू, काही घटना काही कलमं काढून टाकली जाऊ शकतात किंवा त्यात काही सुधारणा होऊ शकते. ओनली बाय राष्ट्रीय कार्यकारिणी ऑफ द पार्टी, राष्ट्रीय कार्यकारिणीच हे करू शकते. इफ देर इज एनी डिफरन्स ऑफ ओपिनियन इन राष्ट्रीय कार्यकारिणी रिगार्डिंग द इंटरप्रिटेशन ऑफ एनी क्लॉज ऑर क्लॉजेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड ऑर द प्रपोज्ड अमेंडमेंट्स अँड ऑर अल्टरेशन्स अँड ऑर ॲडिशन्स टू द डेलिव्हिशन फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन द डिसिजन ऑफ शिवसेना प्रमुख इन द रिगार्ड शॅल बी फायनल अँड बाइंडिंग. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेना प्रमुखांचे अधिकार हे सुप्रीम आहेत, परंतु घटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर तो राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये करायचा. आता आक्षेपाचे मुद्दे पुन्हा एकदा नव्याने समजून घ्या की राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेना प्रमुख हे जे पद आहे ते तर तुम्ही त्याच्यातनं आता नाही आहे, ते शिवसेना ह्या पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये पक्षप्रमुख आहे. सो पक्षप्रमुख हे जे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल शिवसेना प्रमुखांच्याऐवजी ते पक्षप्रमुख आहेत असा जो घटनात्मक बदल केला, हा बदल हा कॉन्स्टिट्यूशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मान्यतेने झाला का, हा एक. दुसरा म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची जी निवड आहे ती निवड मुळात राष्ट्रीय कार्यकारिणीतला अपेक्षित असल्याप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून झाली का, हा दुसरा मुद्दा जो आक्षेपाचा आहे. आणि याच्यावरतीच खरं तर आता सगळ्या आर्ग्युमेंटचा भाग आहे. आणि म्हणून ही जी दोन कागदपत्रं आहेत ना, की जी आपल्याकडं आहेत, की ज्याच्यावरून आपण हे अंदाज बांधू शकतो की या संदर्भामध्ये काय काय होऊ शकतं, तर हे एक पत्र आहे. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी हे पत्र आमच्याकडे आमच्याच बातमी ब्रेक करण्यासाठी म्हणून ते दिलं आहे. तर 4 एप्रिल 2018 शिवसेनेच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलेलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि ज्यांना सहकार कायद्याचा अभ्यास आहे त्यांना माहिती असेल, किंवा ज्यांना राजकीय पक्षाच्या कायद्या राजकीय पक्षाच्या घटनेबद्दल तिथल्या कामकाजाबद्दल माहिती असेल, तर बैठका होतात, त्याच्याचे मिनिट्स असतात, त्याची प्रोसिडिंग मनवावी लागते, त्याच्यावरती सह्या होतात, आणि त्या जर सहकारी संस्था असतील तर ते धर्मदाय आयुक्तांना कळवायचं असतं, त्याला कार्योत्तर मान्यता घ्यायची असते, तसंच निवडणूक आयोगाला कळवावं लागतं की आमच्या पक्षामध्ये काय काय घडलेलं आहे. 2018 4 एप्रिलला शिवसेनेच्या वतीनं एक प्रोसिडिंग असलेलं देशाच्या निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं, आणि ते फार महत्त्वाचं आहे, आणि तेच गेम चेंजर ठरू शकतं. द चीफ इलेक्शन कमिशनर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निर्वाचन सदन, अशोक रोड, न्यू दिल्ली, इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर्स ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह फॉर द पिरियड January 2018 to January 2013 हे ते पत्र आहे, ज्याच्यावरती इलेक्शन कमिशनचा सिम्बॉल पण आहे त्यांच्या, की आम्हाला ते मिळालं म्हणून. रिस्पेक्टेड सर, शिवसेना पार्टी ऑफिस बेरर्स इलेक्शन प्रोग्राम नोटीस वॉज डिक्लेअर्ड ऑन 15 January 2017. श्री उद्धव ठाकरे किंवा तत्सम ज्यांची कोणाची निवड झाली, मुख्यत्वे तर उद्धव ठाकरे यांची, या संदर्भातली प्रक्रिया ही 15 December 2017 या दिवशीच सुरू झालेली होती बाय इलेक्शन ऑफिसर श्री बालकृष्ण जोशी, ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई. कारण निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे तुम्हाला एक प्रिसायडिंग ऑफिसर इलेक्शनसाठीचा नियुक्त करावा लागतो, तर तो कोण होते, तर श्री बालकृष्ण जोशी जे हायकोर्टाचे वकील आहेत ते होते. इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर्ड बाय द इलेक्शन ऑफिस अर्लिअर, द पिरियड फॉर द फायलिंग ऑफ द नॉमिनेशन फ्रॉम द 5 January 2018 to 10 January 2018 अँड अकॉर्डिंगली नॉमिनेशन फॉर्म्स वेर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ शिवसेना प्रमुख, शिवसेना लीडर्स अँड डेप्युटी लीडर्स. द लास्ट डेट ऑफ द रिसिव्हिंग द नॉमिनेशन वॉज अप टू 3 PM ऑन 10 January. सो श्री जोशी यांनी काय केलं, तर 5 January to 10 January 2018 या काळामध्ये ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया राबवली, आणि त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख म्हणजे श्री उद्धव ठाकरे, त्यासोबतच शिवसेना नेते आणि डेप्युटी लीडर्स याबद्दलच्या निवडणुका पार पडल्या. देर वॉज वन नॉमिनेशन फॉर्म रिसीव्ह फॉर द पोस्ट ऑफ द शिवसेना प्रमुख, श्री उद्धव ठाकरे यांचा एकच अर्ज होता. 9 forms वेअर रिसिव्ड फॉर द पोस्ट ऑफ शिवसेना लीडर्स अँड टोटल 21 forms वेअर रिसिव्ड फॉर द पोस्ट ऑफ द डेप्युटी लीडर्स. ऑल दीज फॉर्म्स वेअर स्क्रुटनाइज ऑन द 11 January 2018 एज स्टिप्युलेटेड इन द इलेक्शन नोटीस अँड वेअर फाउंड टू बी ऑर्डर अँड द डिक्लेअर्ड व्हॅलिड बाय द इलेक्शन ऑफिसर. इलेक्शन टू द अबो पोस्ट वेअर हेल्ड ऑन 23 January 2018 ॲट NCCI वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वरळी मुंबई ॲज पर द प्रोग्राम डिक्लेअर्ड वॅड इलेक्शन नोटीस. ऑल द कॅन्डिडेट्स वेअर डिक्लेअर्ड इलेक्टेड अनपोज्ड. म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते बाकीचे जे पार्टी बेरर्स आहेत या सगळ्या निवडणुका ह्या अनपोज्ड झाल्यात,
अशा पद्धतीचं त्यांनी प्रोसिडिंग एक तयार केलं आणि ते 4 एप्रिल 2018 देशाच्या निवडणूक आयोगाकडे ते दिलेलं आहे. आणि मग त्यांनी शिवसेनेच्या निवडणुकीची जी अधिसूचना होती श्री बाळकृष्ण जोशी यांनी जी काढली त्याबद्दलचं पण सगळे तपशील आहेत. निवडणूक अधिसूचना, शिवसेना पक्षाची प्रतिनिधी सभा 23 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत NCCI वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल वरळी इथे मुंबई होणार आहे. या प्रतिनिधी सभेत पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सदर निवडणूक शिवसेना प्रमुख राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उपनेते या पदाकरता होणार आहे. आणि मग तो सगळा इलेक्शनचा जो प्रोग्राम आहे तो शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे. आणि आता जर हे निवडणूक आयोगांच्या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं ही प्रोसिडिंग जर मांडण्यात आली आणि ती जर निवडणूक आयोगाने मान्य केली तर मूळचा जो आक्षेप घेण्यात आलेला आहे तो आक्षेपच इनव्हॅलिड होऊन जातो की श्री उद्धव ठाकरे यांनी अनकॉन्स्टिट्युशनल चेंजेस घडवून आणले. जे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित होतं तशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं नाही. एक गोष्ट अशी आहे आणि ती नीट लक्षात घ्यायला हवी, ती अशी आहे की तुम्ही जर अखिलेश यादव यांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं किंवा अगदी लोक जनशक्ती पक्ष यांच्या संदर्भातल्या निवडणूक आयोगासमोरचे जर कज्जे पाहिले तर आपल्याला असं लक्षात येतं की विधिमंडळ आणि विधिमंडळाबाहेरचा पक्ष या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आणि निवडणूक आयोगाने हे अपेक्षित आहे की त्यांनी हे बघायचं आहे की पक्षामध्ये कोणाचं बहुमत आहे आणि त्याच्यावरती हे ठरेल की पक्ष कोणाचा. आता याच्यातनं बऱ्याच नवीन गोष्टी येणार की एकदा का हे पक्ष कोणाचा हे ठरलं की मग जे म्हणतायत की आमचीच खरी शिवसेना किंवा जे म्हणतात की त्यांची खरी शिवसेना नाही आहे त्याबद्दलचा निवाडा होईल. तो एकदा झाला की मग विधिमंडळाच्या फ्लोअरवरती ज्या काही गोष्टी घडल्या त्याची उकल होईल. ती उकल अशी असू शकते की जर मूळचा शिवसेना हा पक्ष श्री उद्धव ठाकरे यांचा नसून तो एकनाथ शिंदे यांचा असा ठरला तर मग बाकीच्या सगळ्या घडामोडींना काही अर्थ राहत नाही. पण जर मूळचा शिवसेना हा पक्ष हा जर श्री उद्धव ठाकरे यांचा आहे असं ठरलं एकदा निष्पन्न झालं तर मग मात्र एकनाथ शिंदे यांच्यासमोरच्या कायदेशीर अडचणी वाढतात. आता हे पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायला हवं की विधिमंडळामध्ये घडलेल्या घडामोडी ह्या विधिमंडळातल्या पक्षाच्या सदस्यासंदर्भातल्या आहेत. म्हणजे ते उद्या जर असा निर्णय आला की निवडणूक आयोगाने असं म्हटलं की नाही नाही एकनाथ शिंदे तुमचा पक्ष हा शिवसेना नाही आहे तर मग मात्र त्यांच्यासमोर कुठल्या तरी एका राजकीय पक्षामध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय असणार नाही. म्हणजे तो त्यांच्यासाठी ओपन असलेला भाग आहे. पण मूळतः श्री उद्धव ठाकरे यांची निवड हीच व्हॅलिड आहे की नाही इथपासून जो खल सुरू झालेला आहे त्याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे एकतर ही वेळ काढू प्रक्रिया आहे कारण जे 23 लाख ॲफिड्युट शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलेले आहेत त्याचीसुद्धा स्क्रुटनी करा अशा पद्धतीची मागणी होऊ शकते कारण ते ॲफिड्युट बनावट आहेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याकडेच महाराष्ट्रामध्ये 3-4 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले त्याची पडताळणी होऊ शकते किंवा ती करावी असं म्हटलं जाईल. सो त्याच्यातनं दप्तर दिरंगाई वाढत जाऊ शकते. ती वाढत जाण्याचा एक भाग असू शकतो. हा झाला एक. आणि दुसरा भाग असा की खरंच श्री उद्धव ठाकरे यांनी जे कॉन्स्टिट्युशनल चेंजेस केलेले आहेत त्या संदर्भातले जे बदल आहेत म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक झाली की श्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षाचा प्रमुख नेमायचा आहे ती केव्हा झाली की आधी पक्षप्रमुख नेमलं आणि मग नंतर त्यांची प्रत्यक्षात निवड झाली हा खरा क्रक्स ऑफ द मॅटर आहे की श्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती आधीच झालेली आहे नंतर निवडणुका झाल्या आता हे निवडणूक आयोग मान्य करेल का हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि शिवसेनेच्या वतीनं कदाचित हाच डिफेन्स केला जाऊ शकतो की हो उद्धव ठाकरे यांची आम्ही आधीच पक्षप्रमुख म्हणून निवड केली होती पण प्रत्यक्षामध्ये मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरे यांची निवड झालेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की कदाचित उद्धव ठाकरे यांचं हे जे म्हणणं आहे हे म्हणणं जर निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग उद्धव ठाकरे यांची बाजूवरचं ठरते. पण जर निवडणूक आयोगाने अशी भूमिका घेतली की श्री उद्धव ठाकरे यांची निवड होण्याच्या आधीच तुम्ही त्यांना पक्षप्रमुख म्हणून कसं काय डिक्लेअर केलं तर मग मात्र अडचणीचा भाग होऊ शकतो. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न हा नेहमी राहिलेला आहे की महाराष्ट्रासमोर ऑब्जेक्टिव्हली तटस्थपणे जे आहे जसं आहे ते मांडायचं त्याच्यावरती तुमची मतं फॉर्म होण्याच्या दृष्टीनं माझं काही इंटरप्रिटेशन द्यायचं पण हे ऑब्जेक्टिव्हलीच असलं पाहिजे कारण त्याची आज महाराष्ट्राला फार गरज आहे. कारण ज्या पद्धतीनं सगळंच चाललं आहे ते काही महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला अनुसरून आहे असं मला तरी किमान वाटत नाही. मी एनिवेज प्रयत्न तर आपण करत राहू. तुमच्या चांगल्या थेट सूचनांचं स्वागत आहे. काही चांगल्या सूचना काल बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं की मी का नाही त्याचं नीट सांगितलं की हे असंच असू शकतं. जसे जसे कागद येतील तसे तसे आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू. माझे ABP माझाचे
सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इन्स्टा आहे, आम्ही सगळीकडे आहोत. ते सगळे फॉलो करायला लागा, तुम्ही मेसेज तिथे टाका, थेट तिथे संवाद होऊ शकतो. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.